आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीच्या भिवशी घाटासाठी 50 लाखांचा निधी मंजूर. मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार सौ शशिकला जोल्ले. निपाणी मतदारसंघातील भिवशी येथील नदीघाट बांधकामासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला असून गावागावात मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले. भिवशी नदीघाटाच्या बांधकामाचा प्रारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्योतिप्रसाद जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील महिला शेतकरी वर्गाच्या मागणीनुसार नदीघाट क बांधण्यात येत आहे. या घाटामुळे शेतकरी शेतमजूर महिलांची चांगली सोय होणार आहे. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, प्रकाश शिंदे, संजय शिंदे, नितेश खोत, चेतन स्वामी, संजय पाटील, धोंडीराम कांबळे, राणी कारदारे, रघुनाथ शिंदे, वनिता कांबळे, जालू कांबळे, आनंदा सुरवसे, पी एस पाटील, सविता पोवार, आनंदा पाटील, रघुनाथ मगदुम, नितीन पाटील, रामगोंडा पाटील, शशिकांत पाटील, महादेव चौगुले, किशोर हरदारे, सबगोंडा पाटील, एम आर पाटील, संजय मगदुम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर हे घाट आपल्याला 50 लाखाचं मंजूर झालं. 12 मीटर रुंदी असणार. आता जे काही 10 असेल ते 12 होणार, जास्तीचं होणार. आणि 42 मीटर लांबी असणार. आणि व्यवस्थितपणे तुम्हाला जनावरांना घेऊन आत जाऊन व्यवस्थितपणे येण्याचं व्यवस्था, त्याच्यामध्ये संपूर्णपणे जनावरांचं पाय घसरू नये किंवा ते घसरून पडू नयेत. तुम्ही महिला देखील जाताना, पुरुष वर्ग जाताना व्यवस्थितपणे जायला पाहिजे. तिथं कुठलाही धोका होता कामा नाही. ह्या पद्धतीने 12 मीटरचा आपण रुंदी ठेवून 42 मीटर लांबी ठेवून ते एक आज घाटचं उद्घाटन केलेलं आहे. लगेच ते आता कामाला सुरुवात होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुंदर असं आपलं घाट देखील तिथे उपलब्ध होणार आहे. आता जे रस्ता केलो. महानकर न्यूज साठी भिवशीहून शिवाजी भोरे.